माजी खासदार नाना पटोले यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. माझा आवाज बसला असला तरी भाजपचा आवाज कोणी दाबू शकत नाहीत, कोणाच्या तेवढी ताकदही नाही असं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विरोधकांबरोबर असले होते. यावर मुख्यमंत्र्यांना रावणाच्या गर्भहरणाचं उदाहरण देऊन माजी खासदार नाना पटोले यांनी टोला लगावला आहे. शेतकऱ्यांचा विश्वासघात ज्या पद्धतीनं झाला त्याच्यामुळे आत्महत्या वाढल्या. आणि आपण पाहिलं की नगर जिल्ह्यातलाच एक शेतकरी जाऊन मंत्रालयाच्या वर चढतो आणि तिथून आत्महत्या शोलेटाईल करायला निघतो. तर हे राज्यातल्या कायदा सुव्यवस्था आणि शेतकरी विरोधी धोरण या सगळ्यांचा बिघाड या ठिकाणी झालेला आहे आणि त्याचे परिणाम आपण पाहतो आहे. कसं आहे की आपल्याला रावणाची पण गोष्ट माहिती आहे, त्याच्यामुळे गर्व करू नये असा आमचा सल्ला त्यांना आहे. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.